ಆಗ್ತದ? अहो काल प्रणाना रात्री अचानक दचकून जागी झाली, फार घाबरली होती होती. तुमचं कने काय तरच असतं, अहो किती बी झालं तर ती लहान पोर आहे, पण तुम्ही बी काय लहान सण गोष्टी एवढ्या मनाला लावून घेताय? हो मग तुम्ही कसल्या विचारात पडलात? काय नाही हो, मग फिरायला गेलो होतो तेव्हा सर्जेराव माझ्या डोळ्यासमोर गेला. काय गडबडीत होता कुणास ठाव, मी आपला हाका मारतोय पण त्याचं लक्षच नाही. उद्या सकाळी सकाळी कुठे गेला असेल कुणास ठाव, मला तर वाटतं माझ्या हाका त्याला ऐकूच गेला नसाव्यात. पण अडून विचारायचं त्याला. हॅलो, काय अहो काय झालं? अहो तुम्ही असे गप्प का, सांगा ना काय झालं. अहो सांगा ना काय झालं, अहो बोला ना काहीतरी काय झालं. आपला राज, राजला काय झालं? आपला राज गेला हो. काय लक्ष्मी, अगं एवढं बावरायला काय झालं? हा ते कालचं प्रकरण ना, तुला काय वाटलं त्या कालच्या प्रकरणावरून मी तुझ्या रागवलं? नाही ते होतं असं कधी, काल माझ्याही हातून नाही चूक झाली माझ्या हातून, पण काय करणार वहावत गेलो, ताबाच राहिला नाही माझ्यावर. नाही पण कुठलीही जोर जबरदस्ती करून मला तुला मिळवायची नाही आहे. काल काल झालंच असत, एकतर दारूची नशा त्या तुझ्या रूपाची नशा झालं, पण नाही पण पुन्हा तसं होणार नाही. आणि झालंच ना कालच्या सारखं तर तू मला भानावर आणायचंस. हा घे ना, घे ग. वेडी आहे वेडी. सवरा सवरा. आता आपण राजच्या खुनानंतरचे दृश्य पाहत होतो. असा पोलिसांचा कयास आहे. सावरा स्वतःला. तुम्ही मृताचे कोण? साहेब राज माझा मानलेला मुलगा होतो. सावरा स्वतःला. इन्स्पेक्टर साहेब माझा मानलेला भाऊ होता. आधी यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या, नंतर विचारलं तर तुम्ही बोला. साहेब तुम्ही बघताय त्यांना किती मानसिक धक्का बसलाय, ते
बोलण्याच्या अवस्थेत नाहीयेत. मी यांचा मुलगा प्रसाद. तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला विचारा. बर, मला एक सांगा, या राजचं कुणाशी भांडण वगैरे, म्हणजे तुमचा कुणावर संशय वगैरे आहे का? नाही इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे राज एक सरळ मार्गी मुलगा होता. बर, याची बॉडी सर्वप्रथम कोणी पाहिली? मी पाहिली. वृत्तवर उशीर झाला होता. राजदादांच्या शरीरातून त्यांचा जीव कावास सोडून गेला. पोस्टमार्टम आणि इतर काही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर बॉडी तुमच्या ताब्यात मिळेल. काय झालं प्रसाद? अण्णा धीराने घ्यायला हवं ना आता. अण्णा काय आहे, आपण तन्मय प्रणाली माईला सावरायचं आहे ना आता? अण्णा सावरा स्वतःला. अण्णा इन्स्पेक्टर साहेब, सर्व फॉर्मॅलिटीज पुऱ्या करण्यासाठी मी आहे. अण्णा चला, आपल्याला जायला हवं. चला सर. अण्णा ती नंदिनी दिसत नाही का कुठे? आता कशाला हवी आहे ती नंदिनी? जरा चहा पिऊ द्या स्वस्त. असं नाही, म्हणजे आसपास इथं कुठं नाही ना ही खात्री करून घेण्यासाठी विचारलं. आल्यापासून गंगा आणि सखा सारखे तिच्या मोती नसतंय. सावध तरी किती राहावं लागतं? काही करण्या बोलण्यापूर्वी ती जवळपास कुठं नाही ना याची शहानिशा करायची आणि मगच काय ते करायचं. कधी कुठून अचानक समोर येऊन उभी राहील आणि काय फरमान सोडेल सांगता येत. या घराचा तुरुंग झालाय नुसता. त्या बाईची दहशत लवकर संपायला हवी. वारस आणि सानिका कुठे? मला कसं माहित असणार? माझ्या मुलांकडे लक्षच नसतं असं म्हणालात ना तुम्ही. माझ्या एका तरी प्रश्नाला तुझ्याकडे सरळ उत्तर असतं कधी? मालक, मालक, मालक. असा घामाने निथळत का आलाय? अहो काय सांगू तुम्हाला, अहो त्या राजचा खून झालाय, त्याचं प्रेत जंगलात सापडलंय. राजचा खून झाला? पारस आणि सानिका. भामिनी? नाही, म्हणजे काल रात्री त्यांचा उशिरा परत येण्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे का एवढंच म्हणायचं होतं मला. पारस, सानिका, पाणी हवंय का तुम्हाला? सर्जर पाणी घेऊन मान नसले राजला. एवढ्या निराजस निरुपद्रवी पोराला मारून कोणाला काय मिळालं असेल? शत्रू नेहमी चांगल्या माणसांचेच असतात अण्णा. सरळ आणि सच्चाईने वागतात ना, म्हणूनच त्यांचा घात होतो. यशोधन, यशोधनच काम आहे बघाय. त्याच नरादमाने हा घाणेरडा खेळ खेळला असतो. कशी मी त्या इन्स्पेक्टरला त्याचं नाव सांगणार होतो? नाही सर्जेराव, नाही. तू काय बोलला नाहीस हेच बरं केलंस. अरे दर टायमाला मनात येईल ते तोंडावाटे बाहेर पडणं चांगलं नसतंय. कवा कवा ती पोटात बी ढकलावं लागतंय. तो पोलीस तपास आहे. आपल्याकडे काय बी पुरावा नसताना हे असलं निदान करणं बरं नव्हं.
अण्णा आपल्याकडे पुरावा नसेल पण आपण संशय तर नक्कीच घेऊ शकतो. सानिका राजकडे आकर्षित झाली होती पण राज काही केलं तिला बघत नव्हता. कदाचित हा सगळा प्रकार एकतर्फी प्रेमातूनच घडला असेल. नाही परसाद, हे बघ, ह्यो समजा तर्क आहे आणि सध्या पुरता तरी हा आपल्या आपल्यातच राहू दे. आपल्याकडे काय बी पुरावा नाही काय. माझा ऐका, पोलीस रिपोर्ट येऊ दे, मग आपल्या आपल्यालाच कळेल की आपला तर्क किती खरा किती खोटा, म्हणजे त्याची पारख करता येईल आपल्याला. ते तर झालंच अण्णा. अर्जुना, पण इतक्या पहाटे तू का जंगलात गेला होतास? महाराज, तो राज मेलाय, त्याचा खून झाला. मग त्याचं काय? अरे मला एवढंच सांगा, तुमचा त्या खुनाशी काही संबंध आहे की नाही? काल तुम्ही ज्या मिशन बद्दल बोलत होतात ते डॅड, तो माझ्या हातूनच मिळतो. पण चुकून आणि तुझ्या या चुकीमध्ये तू सानिकाला बरोबर घेतलंस. पण डॅड, तू गप्प बस, एक शब्द बोल नकोस. काय गरज होती त्या राजला मारायची? त्याचा काय त्रास होता आपल्याला? तो आपलं सगळं ऐकायचा तर खरं. नाही मामा, अगं तो आपला लगाम जुगारून द्यायला पाहत होता. आणि मला सांग, असं तो जगून तरी काय करणार होता? म्हणजे आपल्या तरी काहीच उपयोगाचा नव्हता. शिवाय गायत्रीनं सगळी प्रॉपर्टी त्या बाईच्या नावावर केली ना, त्याचाच, अगं त्याचाच सूड घ्यायचा होता मला. सूड? अरे पण तुझा हा सूड आपल्याला केवढ्याला पडणार आहे? त्याचे परिणाम काय होणार आहेत हे कळतंय तुला? डॅड, मला सांगा, परिणामांची चिंता तुम्ही कधीपासून करायला लागला? हे बघ पारस, जो काही अविचार करायचा होता तो करून झाला. आता ह्या पुढे आपण नेमकं काय करायचं ह्याचा विचार करायला हवा. मला वाटत तुम्ही दोघांनी काही दिवस हे गाव सोडून जाऊ. हा म्हणजे मग पोलिसांचा ससेमेरा नाही लागणार मागे. वय वय, ताई साहेब म्हणत्या तसंच करायची. चिमण्णा, आम्ही असं काही करणार नाही, समजलं ना? अरे पोलीस आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, आणि पोहोचले तर त्यांना तोंड द्यायला मी समर्थ आहे. कालची संध्याकाळ मी विसरलोय, तुम्हीही विसरा, त्यातच आपलं भलं आहे. या ना, तुम्ही बसा, मी त्यांना बोलून आणते. तू लक्ष्मी का? हो, मीच लक्ष्मी. तुम्ही बसा. भाई, आता पुन्हा वाकड्यात चिरू नका आणि काकाशी तेच तेच वाद परत घालू नका. हे परी, मला सुद्धा काही हौस नाही त्याच्या तोंडाला लागण्याची. मग तो जर आता उगाच तिरकस शिरला ना तर मग मात्र. वेलकम परी, वेलकम, कशी आहेस? अरे बाप, हे आहेत का सोबत? नाही, गुलाबा सोबत काटाही असतो हे विसरलोच होतो मी. थँक यू, आय टेक युअर वर्ड्स एज अ कॉम्प्लिमेंट. काय काकासाहेब, परीच्या हितशत्रूंच्या नजरेमध्ये काट्यासारखं खुपणं हे माझं आवडीचं काम आहे. नाही काय त्याच्यामुळे फायदा होतो, तिचे हितशत्रू माझ्यापासून आणि पर्यायाने परीपासून सुद्धा चारात दूर राहतात, आमच्या वाकड्यात शिरत नाही.
आणि तेच त्यांच्यासाठी भल्याचं असतं. काय परी, इतकी वर्ष झाली पण जिभेवरचा तिखटपणा काही कमी झाला नाही. परी, आपल्याला माहिती आहे तर मग कशाला उगाच कोल्हापुरी मिरची खावी. बास, आता पुरे. बाकी काका, घर अगदी चकाचक आहे. हो, याचं सारं श्रेय या लक्ष्मीला जात. हिचाच हात या घरावरून फिरलाय. अरे हो, तुमची ओळख करून देतो. परी, ही लक्ष्मी. आणि लक्ष्मी, ही माझी पुतणी परी. नमस्कार. थँक्यू. जरा चहाच बघ. मग आपल्या जमिनीचं काय, पोझिशन काय? पोझिशन ना, म्हणजे काही शेतकरी आपली जमीन विकायला तयार आहे, काही म्हणजे काहींना ते मान्य नाही आहे. म्हणजे तयात मयात 50-50. आणि काहींचा जमीन विकायला ठाम विरोध आहे. अरे, त्यांचा विरोध आपण हाणून पाडू. अशा अडेल तट्टूंना कसं वठणीवर आणायचं हे चांगलंच माहीत आहे मला. नाही, मला कळत नाही ही दंडेली कशासाठी. तुम्ही शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी विकत घेता आणि त्याच्यावरती रिसॉर्ट बांधायला बघताय. रिसॉर्ट बांधायचंच असेल तर माळरानावरती बांधा, पडीक जमिनींवरती बांधा. जाहिराती मात्र अशा करता की आमचं रिसॉर्ट म्हणजे या भूतलावरचा स्वर्ग आहे. अरे, स्वर्गच बांधायचा आहे तर त्याच्यासाठी दुसऱ्यांच्या आयुष्याचा नरक कशाला करता. अरे, बिझनेस करतो आम्ही, समाजसेवा नाही करत. प्रत्येक बिझनेसमॅनने आपला प्रॉफिट हा पाहायलाच पाहिजे. बिझनेसमध्ये प्रॉफिट शिवाय दुसरं काहीही मोठं नसतं. स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी माणुसकीची होळी करायला तयार व्हाल तुम्ही. नाही, जमिनी सोडून कधीतरी माणुसकी दाखवायला माझीही हरकत नसते, पण त्यात तसा फायदा असेल तरच. आता त्या गोदावरीची आम्ही जमीन सोडली, पण त्या बदल्यात ही लक्ष्मी आम्ही घेतली. घ्या, चहा घ्या. आता ती किंवा ही, पण लक्ष्मी महत्वाची. काय लक्ष्मी? माई, राजच्या बाबतीतच असं का घडलं ग? त्याने कोणाचं काय बिघडवलं होत? माई, मामा कुठे आणि तुम्ही सगळे असे का रडताय? मामा आपल्या सगळ्याला सोडून गेला, तो परत कधीच येणार नाही. मला आत्ताच्या मामा पाहिजे. मला आत्ताच्या मामा पाहिजे. हो रे बाळा, Oh, my God.